सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, तर दुसरीकडे आझाद मैदानात सुद्धा कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. गेल्या 17 दिवसांपासून आझाद मैदानात संप सुरू आहे. राज्यभरातनं कर्मचारी आझाद मैदानात येत आंदोलन करतायत. खारघर मधून आझाद मैदानाकडे येणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोखण्यात आलेलं आहे, तर मनमाड मध्ये देखील एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याच संदर्भात माझे सहकारी विलास बडे सध्या आपल्या सोबत आहेत थेट आझाद मैदानाहून. त्यांच्या सोबत काही एसटी कर्मचारी देखील आहेत. विलास, राज्यभरातले एसटी कर्मचारी आता आक्रमक झालेले आहेत आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर, तर ते ठाम आहेतच. मात्र जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा संप किंवा हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत मागे घेतलं जाणार नाही असं या कर्मचाऱ्यांनी सातत्यानं स्पष्ट केलेलं आहे. विलास, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा हा आवाज जो आहे, जो ऐतिहासिक संप आहे, त्याचा आवाज आपण इथं पाहतोय. आणि हजारोंच्या संख्येनं हे सगळे एसटी कर्मचारी आज आझाद मैदानामध्ये जमलेले आहेत. संप मिटत नाहीये, संपावर तोडगा निघत नाहीये, पण आज एसटी कर्मचारी मात्र या आझाद मैदानातून आपल्या मागण्यांवरून मागे हटायला तयार नाहीये. एक मुख्य मागणी आहे, मागणी ही आहे की एसटीचं विलीनीकरण हे झालंच पाहिजे. आणि एसटीच्या याच विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी राज्यातला आज आझाद मैदान असेल किंवा मग राज्यातल्या विविध डेपोंवर असेल तो आंदोलन करतोय. मी काही दृश्य दाखवतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे सगळे एसटी कर्मचारी आहेत. या एसटी कर्मचाऱ्यांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया. ही काही ही दृश्य आपण बघा. घरातून आपलं साहित्य घेऊन 9 तारखेपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे एसटी कर्मचारी आहेत. आज एवढंच सामान त्यांचं आहे, इथंच राहतात. ऊन वारा पाऊस या प्रत्येकास कुठलीही तमा न बाळगता आज हे सगळे राहत आहेत. इथं काही महिला कर्मचारी आहेत, ज्या महिला कर्मचारी आपल्या लहान मुलासह तानुल्यासह इथं बसलेले आहेत आझाद मैदानामध्ये. हे लहान बाळ सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा ऐतिहासिक संप आणि या ऐतिहासिक संपाचं हे आझाद मैदानावरून लाईव्ह कव्हरेज आपण न्यूज 18 लोकमत वरती बघतोय. आणि या माऊली इथं आलेल्या आहेत. कधीपासून तुम्ही आझाद मैदानावर आहात? मी 10 दिवस झाले आझाद मैदानावर आहे. माझी सर्व्हिस झाली 12 वर्ष. माझी पेमेंट आहे 13,600. सासूच्या ऑपरेशनमुळे मला कर्ज काढावं लागलं. कटिंग होऊन फक्त माझ्या हातामध्ये 4,000 येत आहे. मी ह्या 4,000 मध्ये करायचं काय? 2 मुलं आहेत, मुलांचं शिक्षण होत नाही, फक्त पोट भरून 2 टायमाचं खायला मिळत आहे. जगणं मुश्किल नाही. आत्महत्या करण्याची आमच्यावर वेळ आलेली आहे. सरकारमुळं, जर सरकारने अगोदर पासून एसटी कर्मचाऱ्याच्या वेता व्यवस्थित ऐकून घेतला असतं, व्यवस्थित त्यांच्याशी बातचीत केला असतं, तर ही वेळच आली नसती त्यांच्यावर. या सगळ्या महिला कर्मचारी सुद्धा आहेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या. या सगळ्यांचं म्हणणं आहे, हा आमचा निकराचा लढा आहे, ही आमची लढाई गेल्या अनेक दिवसांपासूनची जगण्याची आहे. खरं तर या लढाईच्या बद्दल बोलण्यासाठी आणखी काही महिला कर्मचारी आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. माझ्या सर्व एसटी कर्मचारी बांधव आज जे उपस्थित आहेत त्यांचे मी धन्यवाद मानते. आपला मेन राजधानी म्हटलं तरी चालेल, तो इथं आहे मुंबई येथे. आणि जे आपला आगार आहे तिथं कमीत लोकसंख्या असेल 1-15 तरी चालेल. सगळ्यांनी जास्तीत जास्त करून मुंबई या ठिकाणी हजर राहावे अशी मी सगळ्यांना विनंती करते. कारण आपल्या मेजॉरिटीची गरज आहे ती मुंबई येथे आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी इथं हजर राहावं. आणि माझी सगळ्यांना अशी विनंती की आमचा एक जो हे आहे विलीनीकरणाचा धागा, जो आम्ही विलीनीकरणाचा लढा लढतोय, त्याच्यात आमची एक म्हणच असं आहे की ऊट माणसा जागा हो, विलीनीकरणाचा धागा हो. जर खरंच तुमच्यात माणुसकी असेल, जो कोणी आमदार असेल, खासदार असेल, तो कोणत्या पक्षाचा हे महत्वाचं
बाकी शिल्लक असेल तर ओट माणसा जागा हो आणि विलीनीकरणाचा धागा हो। हे संपूर्ण मैदान आज घोषणांनी अक्षरशः दणाणून गेलं। आज राज्य सरकारकडून या आंदोलनाची दखल घ्यावी अशी अपेक्षा या सगळ्यांची आहे। विलीनीकरणाची मागणी प्रामुख्याने केली जाते। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत सदाभाऊ खोत आहेत। या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांचा आवाज ते गेल्या काही दिवसात बनलेले आहेत। सदाभाऊ, विलीनीकरण हा एकमेव मार्ग का एसटी कर्मचाऱ्यांना वाटतोय? सरकार म्हणतंय विलीनीकरण शक्य नाहीये, तोडगा कसा निघणार? आज राज्यातली लाल परी रस्त्यावर कधी येणार? नी सरकार एका बाजूला हा कर्मचाऱ्यांचा संप मोडू पाहत आहे। कर्मचाऱ्यांनी संघटना विरहित हा संघ खऱ्या अर्थाने संप उभा केलेला आहे आणि आमचं मत आहे की चर्चा करा। पण एका बाजूला परिवहन मंत्री म्हणत आहेत की चर्चेचे दरवाजे उघडे आहेत आणि मी त्यांना म्हणतो की किती दोन तीन दिवस झालं, चार दिवस झालं तुम्ही उघडे आहे म्हणून सांगता, आजचा 11वा दिवस आहे। आता मी परिवहन मंत्र्याला आपल्या माध्यमातून सांगतो की आता दरवाजाला मोठं एक कुलूप घाला, उघडं ठेवू नका। हे चर्चेला बोलवायला तयार नाहीत, मार्ग निघू शकतो। कारण कर्नाटकमध्ये जो बेसिक पगार आहे तो त्यांना 18,000 रुपये, आपल्याकडे तो 12,000 रुपये, त्याच्यामध्ये यांना परवडत नाही। विलीनीकरण कशा पद्धतीनं करणार, कसं करता येईल आणि आपण काय मार्ग काढूया हे शेवटी सरकारनं त्या ठिकाणी सुचवायचं आहे। परंतु सरकार एका बाजूला आंदोलन कसं मोडून निघेल, या आंदोलनामध्ये जातीयवाद कसा तयार होईल याही दृष्टीने एका बाजूला प्लॅनिंग हे सरकार तयार करत आहे। आज मुंबईला येणारे अनेक कामगार वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये अडकून ठेवलेले आहेत, इथं पनवेलला अडकून ठेवलेले आहेत, तळोजा पोलीस स्टेशनला अडकून ठेवलेले आहेत। आज सकाळीच एका यवतमाळच्या कर्मचाऱ्यानं आत्महत्या केलेली, आज सकाळी आत्महत्या केली, काल नाशिकमध्ये एक आत्महत्या झाली। सरकारला का वाटत नाही असं दररोज आत्महत्या व्हायला लागलेल्या आहेत? सरकारच्या संवेदना का हरवल्या हा खरा महत्वाचा प्रश्न। मला एसटी कर्मचाऱ्यांना विचारायचंय, आज एसटी कर्मचारी आत्महत्या का करतोय? एसटी कर्मचाऱ्यावर आत्महत्येची वेळ का आली? एसटी कर्मचारी इतका हतबल का झाला? सर, माझी पेमेंट स्लिप आहे, ही माझी पेमेंट स्लिप आहे। काल अरविंद सावंत साहेब आणि शिवसेनेच्या महिला नेत्या आमदार आहेत कायंदे मॅडम, या बोलले की आमचं पेमेंट किती आहे। मला आज 11 वर्ष झाले मला एसटी मध्ये येऊन, क्लर्क या पदावर आहे। माझं बेसिक आहे 15085, माझं बेसिक आहे, 11 वर्ष माझी सर्व्हिस झालेली आहे आणि माझा हातात पगार येतो कटिंग सगळा होऊन 13,000। माझ्याकडे माझं विशेष म्हणजे कर्ज वगैरे काही नसून, म्हणजे जे काय बोलतायत की एवढे पेमेंट आहे तेवढे पेमेंट आहे आणि मंत्री साहेब बोलतात की सगळं काही दिलंय, आम्हाला काही दिलं नाही। आम्हाला आमची दिवाळी फेस्टिवलचं सुद्धा आमच्या हक्काचं दिलं गेलं नाही। जे बोलतात की आम्ही 28% दिलं, ते 28% महागाई भत्ता गेल्या 2-3 वर्षापासून त्यांनी रोखून ठेवला होता आणि आंदोलन कुठेतरी होऊ शकतं हे पाहून ऐन तोंडावर त्यांनी दिलं। आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी जे पाठीमागे बोलले होते की 6व्या मजल्यावरून मंत्री साहेब येतील, माझ्याकडे आमच्याकडे त्यांचा प्रूफ आहे। हे बघा सर, त्यांचं भाषण आहे आणि आज मंत्री येत नाहीत, कोणी नाही, मंत्री साहेब येत नाहीत किंवा कोणी येत नाहीत। आमचा जो करार आहे तो करार सुद्धा हे करू शकले नाहीत। 2016 करार 2020 पर्यंत व्हायला पाहिजे होता, आज 2021 संपत आले, आमचा कामगार करार सुद्धा होत नाही। मग याच्याबद्दल कोण अवमान टाकणार आहे? आमच्याबद्दल बोलतात की अवमान करा अवमान करा, कायद्याचा भंग यांनी केलाय, या सरकार विरोधात अवमान याची दाखल करायला पाहिजे सर्वांनी। दावे जरी करत असले तरी आज एसटी कर्मचाऱ्यांची ही स्लिप, ही पगाराची स्लिप आहे, ही पगाराची स्लिप खोटं बोलते का हा यांचा सवाल आहे। सरकार खोटं बोलतंय की पगाराची ही स्लिप खोटं बोलतीय याचा फैसला होणं गरजेचं आहे, पण आज एसटी कर्मचाऱ्यांचा हा आवाज आहे। खरं तर सगळ्यांना बोलायचंय, एसटीचं खासगीकरण केलं जाईल ही धमकी दिली जातीये का? एसटीचं खासगीकरण झालं तर कर्मचाऱ्यांची काय भूमिका? खासगीकरण तर साहेब यांनी देशातच करायला निघाले, पण एसटीचं खासगीकरण होऊन देणार नाहीत हा शिवाजी महाराजांचा मावळा आहे। आम्ही काय पाकिस्तानमधून जगायला आलेलो नाही, तिथं हे शिवाजी महाराजांचे मावळे येत आणि एसटीचं खासगीकरण जर केलं तर जी प्रायव्हेटच्या गाड्या
एकही रस्त्यावर आम्ही फिरून देणार नाहीत, नंतर आम्हाला दुसरे उद्योग काहीच नाहीत। एसटीचं खासगीकरण हे एसटीच्या मोक्याच्या कोट्यवधी अरब रुपयांच्या जागा बळकावण्यासाठी असा आरोप सुद्धा केला जातोय। मी स्वतः केलेला आहे तो आरोप। काय आरोप करताय तुम्ही? की वयनला एसटीचं खासगीकरण करायचे, ह्या करोडो रुपयाच्या जागा जे आहेत हित यांच्या स्टॉलर्स आणून म्हणजे यांच्या लक्झरी आणून उभ्या करायच्या, जा इथं मॉल उभे करायचे, आणि हा जी जागा आहे त्या सरकारला यांच्या कशात घालायच्या होता। पण हा शिवाजी महाराजांचा माळ आहे, हा शिवाजी महाराजांचा देश आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे। ह्या ही जनता ह्या शासनाला कधीही माफ करणार नाही। यांनी एसटीचं काय, शिक्षण महामंडळाचं खासगीकरण केलंय, वीज महामंडळाचं खासगीकरण केलंय, अनेक खासगीकरण केलेले, तरी हे त्यांना हे खासगीकरण करून ह्या जागा जी आहेत यांना ह्या घशात घालायच्या। 1996 पासून आमचा लढा आहे। आम्हाला अधिवेशन घेतात, ह्या अधिवेशनामध्ये आम्हाला घोषणा देतात किंवा तुमचं शासनामध्ये विलीनीकरण करो, अमुक तारखेला करो, आमची सत्ता आली तर नंतर करो। आणि अधिवेशन झाले की नंतर कर्मचाऱ्याच्या पगारवाढीचा विषय निघाला की कुठलाही मुख्यमंत्री, आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, स्वतंत्र मिळाल्यापासून यांच्याकडे सत्ता आहे, तरी यांनी यांचे कोण ह्या सत्तेमध्ये आहे त्यांनी ओळखावा। आणि ह्या जनतेला तुम्ही किती फसवणुकीचं हे केलंय। आमच्या संघटना आम्ही तर अजून म्हणतो आम्ही स्वतंत्रच मिळालं नाही, आम्हाला स्वतंत्रच मिळालं नाही। आम्ही स्वतंत्रसाठी लढा द्यायला निघालो आणि त्याला स्वतंत्र मिळालंय, त्यांना ते गुलाम करायला लागले। आमच्याकडची संघटना होत्या ह्या अतिशयांच्या गुलाम होत्या। आज हे सांगणं खूप गरजेचं आहे, या मैदानात जमलेला हा सगळा एसटी कर्मचारी, राज्याच्या कानाकोपऱ्यात आज आंदोलन करणारा एसटी कर्मचारी हा स्वतःच्या हिमतीवर इथं आलेला आहे। एकही संघटना आज इथं नाहीये, संघटना विरहित हे आंदोलन महाराष्ट्रात उभं केलं गेलंय। तुम्ही संघटनेपासून फारकत का घेतली? संघटनेनं 19 आदरणीय फाटक साहेब होते, जोपर्यंत फाटक साहेब होते एसटीच्या कर्मचाऱ्याचं नेतृत्व करत होते तोपर्यंत आमच्याकडे शिक्षक असतील, जिल्हा परिषदचा कर्मचारी असन, वीज महामंडळाचा कर्मचारी असन, ते नोकरी सोडून आमच्याकडे येत होते। भाऊ फाटक गेल्याच्या नंतर, भाऊ फाटक साहेब गेल्याच्या नंतर आदरणीय ताटे साहेब आले। ताटे साहेबांनी एसटीच्या कर्मचाऱ्याच्या घराला काठीच लावली, दुसरं काही कामच केलं नाही। ताटे साहेबांनी एसटीच्या कर्मचाऱ्याच्या घराला काठीच लावली। 1996 करार जी झाला याचा राग यांना कशाचा आहे आम्हाला विचारा। 1996 करार झाला, 14 कोटी रुपये जी यांनी कर्मचाऱ्याची जी गोळा केले, आणि 14 कोटी रुपये जी यांनी त्या फरकावरची जी गोळा केले त्या कर्मचाऱ्यांनी त्यांना खाऊन नाही दिले, ते कोर्टात केस गेली। कोर्टात केस गेल्याच्या नंतर मग तिथून पुढे जी 1996 नंतर 2000 करार झाला, 2004 करार झाला, 2008 करार झाला, हे पूर्ण करार यांनी खाऊन टाकले आम्हाला 200 रुपये 300 रुपये। आज तुम्ही एसटी कर्मचारी सगळे स्वतःच्या हिमतीवर लढताय, तुम्ही या संघटनांवरचा तुमचा विश्वास का उडाला? आमची 100% फसवणूक झाली। आमच्याकडे सर हा आघाडी सरकारचा जाहीरनामा आहे, अधिकृत जाहीरनामा आहे। यात त्यांनी म्हटलंय की एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी घोषित करणार आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व वेतन आणि भत्ते लागू करणार, हे त्यांनी जाहीरनामा वचननाम्यात म्हटलंय। मग जर हे आता देणार नसतील तर यांच्यावर फसवणुकीचा 420 गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये? माझा थेट सवाल आहे मुख्यमंत्र्यांना पण आहे, शरद पवार साहेबांना पण आहे, अजित पवार साहेबांना पण आहे। हे तुम्ही अधिकृत केलंय, हे तुम्ही वचननामा दिला आम्हाला, तुम्ही जे कामगारांचं हक्काचं व्यासपीठ आहे त्या अधिवेशनातून तुम्ही जाहीर बोलगाणा केली आहात, तुम्ही आम्हाला आश्वासन दिले की शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देऊ, हे तुमचं अधिकृत हे सिम्बॉल आहे तुमचं। आणि बघा सर, तुम्ही आम्हाला आश्वासन दिले, ते आश्वासन अगोदर पाळा आणि बाकीच्या गोष्टी बंद करा। कायद्याच्या गोष्टी तर तुम्ही बोलूच नका, कायदा तुम्ही तोडला अगोदर सरकारने, आणि त्यामुळे आज आम्हाला इथं लेकर बाळांना घेऊन इथं बसावं लागले। आज हा जाहीरनामा दाखवला जातोय, आठवण करून दिली जाते
की निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही शासकीय कर्मचारी म्हणून या एसटी कर्मचाऱ्यांना सामावून घेऊ असं सांगितलेलं होतं, मग आज ते शक्य नाही म्हणणारे, या जाहीरनाम्यात आश्वासनं कशी दिली, हा या एसटी कर्मचाऱ्यांचा सवाल आहे. आज मराठी माणूस एसटीचा कर्मचारी हा पूर्णपैकी मराठी आहे. इथं प्रत्येक जो कर्मचारी प्रत्येकाला मराठी भाषा येते आणि सरकार जे मराठी माणसासाठी जे सरकार आहे, तर मग तुमची मराठी भाषा कुठे आहे? फक्त मतदानासाठी पुरती का? फक्त आमचा मराठी माणूस आज कुठल्या पार नागपूर पासून येतोय, इकडे पूर्ण लातूर उमरगा पासून येतोय, आज पूर्ण गाडा अडवला जात आहे. म्हणजे तुम्ही आमच्याच मराठी शेतकऱ्याचे मुलं आहे, पोलीस सुद्धा जे आहेत शेतकऱ्याचे मुलं आहे, त्यांनाच तुम्ही चितवणी देता आणि त्यांनाच तुम्ही अडवायला सांगताय आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना. म्हणजे मराठी माणसाचं सरकार नाही. उद्या इथं बाहेर जरी गेलं तुम्ही, तर पूर्ण मराठी माणूस कुठल्याही प्रकारे जे धंदा करण्यासाठी पूर्ण मराठी माणूस नाहीच आहे. फक्त आणि फक्त आरोप केला. सगळ्यात महत्वाचं काय, या शासनाला या कर्मचाऱ्याबद्दलचं कसल्या प्रकारचं गांभीर्य नसून, यांना जे आपण मगाशी म्हणलात की एसटीची जागा, एसटीच्या ज्या मेन मोक्याच्या जागा आहेत त्या विकायच्या आहेत, खासगीकरण केल्यानंतर यांना सगळं मोकळं होईल. आज सगळ्यात जर बघितलं असत सगळ्यात धोक्याची नोकरी असेल ती एसटीची आहे महाराष्ट्रातल्या. मी सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करतो. जगात असलं कुठलं शांतीप्रिय वातावरण झालं नाही. यांनी आता ह्या मराठी माणसाला जिथं तिथं अडवायचं काम केलंय, हे पापाचं काम केलं. आज आत्महत्या जे होत्यात, आत्महत्या कशामुळे होतात सर? ज्यावेळेस त्या माणसाच्या जीवनातले सगळे पर्याय बंद झालेले असतात त्यावेळेस आत्महत्याचा प्रकार होतो. सगळ्यात पहिल्यांदा भाऊ मी तुमचा खूप आभारी आहे. मी सामान्य कार्यकर्ता आहे, बीड जिल्ह्यातून आलेलो आहे. मी तुम्हाला सांगतो आज जी एसटी कर्मचाऱ्याची परिस्थिती, त्याच्या बापाला मामा म्हणताय पोरगा ही वेळ आहे, बापाला मामा म्हणताय ही वेळ आहे एसटी कर्मचाऱ्याची. केव्हा पोरगा झोपित त्यावर बाप ड्युटीला गेला, झोपला त्यावेळेस बाप ड्युटीवर आला तेव्हा पोरगा झोपलेला, पोरगा मामा म्हणताय बापाला, काय फील होत असेल? आज सांगा राज्यातल्या 38 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली, हा एसटी कर्मचारी आज गुडघ्यावर का आला, मरणाच्या दारात तो का उभा राहिला? यांनी त्याला प्रेरित केलं, यांनी आमचे घर आज असे हे गुन्हे जे आहेत ना, आमच्या जे आत्महत्या झाल्यात आमच्या बांधवांच्या, हे शासनावर गुन्हे नोंद झाले पाहिजेत. आज मी गोपीचंद पडळकर साहेब आणि सदाभाऊ खोत साहेबांना विनंती करतो तुमच्या माध्यमातून, आज ह्या जी लोकांचे हाल झालेत आणि आज ही जी कर्मचाऱ्यावर वेळ आली, तुम्ही म्हणलेला मुद्दा पाहिला तो बरोबर आहे. तुमच्या चॅनलचं प्रथम मी कौतुक करतो. त्यांना ही जागा विकायची एसटीची, त्यांना या शेतकऱ्यांशी काही गांभीर्य नाही, या शेतकऱ्यांना आपलं आपलं सॉरी एसटी कर्मचाऱ्यांशी काही गांभीर्य नाही, शेतकऱ्यांशी काही नाही. आज मी आपल्या माध्यमातून जो काही गीतेमध्ये श्रीकृष्णांनी संदेश दिलेला होता तो आज मी या जनतेला या सरकारला सांगत आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मन सृजाम्यहम. आज आमच्या या महामंडळामध्ये 38 ते 40 आत्महत्या झालेत, तरीही आज या आज या खरंच महामंडळामध्ये अधर्म माजतोय काय, आणि खरंच आपल्या नेत्याचं नाव आहे सदाभाऊ. सदा म्हणजे रोज, रोज म्हणजे प्रत्येक वेळी जो आपल्याला साथ देईल असा नेता आज आपल्या माध्यमातून. आत्महत्येची वेळ याच्यासाठी, आत्महत्येची वेळ याच्यासाठी आले सर, मी 2018 साली बँकेचं कर्ज काढलं, बँकेचं कर्ज 5.5 लाख रुपये घर बांधण्यासाठी कर्ज काढलं, पण आम्हाला बँकेचा हिशोबच कळत नाही की कोणत्या रेट ऑफ इंटरेस्टने आमच्याकडून कर्ज वसुली करतायत. आज मी 2 वर्ष भरून सुद्धा माझं, मी आज 5.5 लाख रुपये माझ्यावरची कर्ज आहे, मग हे बँक करते काय नेमकं? हनुमान ताट्याची मी असं हे करतो, हनुमान ताट्याची ईडी चौकशी लागली पाहिजे, बँकेवरती आरबीआयने निर्बंध लावले पाहिजेत. मला विलीकरण मागायची गरज नव्हती, यांनी 3 महिना पहिली 3 महिन्यापहिले 32 महामंडळ शासनामध्ये विलीनीकरण केले आणि हे एक महामंडळ का बरं विलीनीकरण? तुम्हाला सगळ्यांना बोलायचंय, यांचा आक्रोश किती आहे याचा अंदाज तुम्हाला येत असेल. मी पुन्हा एकदा दाखवतो, हे सगळं मैदान आज घोषणांनी दणाणून गेलंय. आज एसटी कर्मचाऱ्यांचा हा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा न्यूज 18 लोकमतचा हा प्रयत्न आहे. मला सांगा आज झालं पाहिजे एवढं ठीक आहे, एसटी कर्मचाऱ्यांवर आज आत्महत्येची वेळ आली, ही वेळ का आली? ही वेळ फक्त सरकारमुळे आली, कारण की एसटी कर्मचाऱ्याला पगार आहे तुटपुंजा, 12,000 रुपयात आपलं घर चालत नाही आणि आर्थिक परिस्थिती आपली अशी आहे आज का घर चालत नाही, त्याच्यामुळे घरात गेल्यानंतर बायकोची चिडचिड असते, त्याच्यामुळे लोक आत्महत्या करतात.
काल पण एक आत्महत्या झाली, सकाळी पण एक आत्महत्या झाली, आणि सरकार काय बोलतो एसटी घाट्यात आहे, तर एसटी घाट्यात आहे तर तू गेले 10 वर्ष आज 7 वर्ष झाले एसटीचं परिवहन खातं सेनेच्या ताब्यात का बरे, एसटी घाट्यात आहे तर मग परिवहन खातं तुम्ही सोडून द्या, तुम्ही हमेशा तुमचं परिवहन खातं तुमच्या ताब्यात घेता काय झालं, फसवलं फायद्यात आणण्यासाठी आम्ही चार्ट तयार केलाय 258 डेपोंच्या जागा, आज 1.5 कोटी रुपये भांडवल असणारं भाडं असणाऱ्या मालमत्ता आहेत, या सगळ्या त्याने विकून खायचं चालू केलेलं आहे, त्याच्यापासून एसटीला वाचवलं पाहिजे. आज प्रत्येक आमदार आणि खासदार हा परिवहन खात्यासाठी भांडतोय आणि एसटी महामंडळाचा अध्यक्ष व्हायसाठी, कारण हे खायचं कोरोना आहे, याच्यामध्ये झालेला दंड त्याच्या पैशाची किंमत नाहीये. आमच्या पगार स्लिपवर बघितलं तर मृत्यूदंड म्हणून 45 रुपये महिन्याला घेतात, अशी 91 सालापासून पैसे मिळत आहेत, त्या पैशांचं काय केलं तुम्ही? माझा सवाल आहे एसटी आज तोट्यात आहे सांगितलं जाते, एसटी फायद्यात आणण्यासाठी तुम्ही काय? साहेब एक गोष्ट सांगू का, यांनी एवढे मोठे काही यांनी एवढे मोठे आयएसआय अधिकारी नेमले ना, याच्यापेक्षा आमच्या ड्रायव्हर आणि कंडक्टर एक एक माणूस घेऊन जा, एसटी कशी फायद्यात आणायची आमचे लोक सांगतील, आमचे लोक सांगतील कसे आणायची, तुम्हाला आयएसआय अधिकाऱ्याची गरज नाहीये. एसटी आज फायद्यात कशी येऊ शकते जे आयएएस अधिकाऱ्यांना कळत नसेल, एसटी कर्मचाऱ्यांना सांगावं सरकारला फायद्यात कशी. नक्कीच आमच्या टीमला कधी अर्ध्या रात्री बोलवा, एसटी कशी फायद्यात आणायची आम्ही दाखवून देऊ. मी माननीय परिवहन मंत्री साहेबांना हे आपल्या माहितीच्या अधिकारात पत्र दाखवलं होतं, आपल्या सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केली होती का माहितीच्या अधिकारामध्ये तुम्ही किमान वेतनानुसार पेमेंट देता का, तर त्यांनी याच्यात कबूल केलंय का आम्ही किमान वेतन कायद्यापेक्षा कमी वेतन देत नाही याची आम्ही दक्षता घेतो, हे प्रशासनामार्फत आम्हाला माहितीच्या अधिकारात माहिती कळवली. मग 12,000 बेसिक हे किमान वेतन कायद्यात बसतं का? आपला किमान वेतन कायदा 18,000 आहे. मग ही सरळ सरळ आमची फसवणूक नाहीये का? कालच्या ज्या ताई होत्या, मनीषा ताई ज्या होत्या, त्या मेन भाऊ जे प्रश्न विचारायचे त्या प्रश्नाला फाटका फोडता. साहेब भाऊ जे प्रश्न सदाभाऊ, सदाभाऊ आज सवाल उपस्थित केला जातोय, सांगितलं जातंय एसटी तोट्यात आहे, एसटी तोट्यात आहे त्याच्यामुळे आम्ही हे पगार देऊ शकत नाही, सरकारवर मोठा ताण येणार आहे. एसटी फायद्यात आणण्यासाठी तुम्ही काय सांगाल? एसटी फायद्यात येऊ शकते का? एसटी फायद्यामध्ये येऊ शकते. एसटी मधला जो भ्रष्टाचार आहे, अरे कशाचा भ्रष्टाचार आहे, 10 कोटीला तुम्ही कामगारांना गणवेश घेत होता, ते 10 कोटीचा तुम्ही 90 कोटी वरती गेला, आपलेच कर्मचारी बस स्टँड साफसफाई करत होते त्याचं टेंडर तुम्ही 425 कोटी रुपयाचं काढलं, अरे कोरोनाच्या काळामध्ये सॅनिटायझर एसटीमध्ये मारायला एका गाडीचं 900 रुपये तुम्ही टेंडर काढलं, कंडक्टरनं गोळा करून आणलेले पैसे बँकेमध्ये भरायला त्याचं टेंडर तुम्ही 9 कोटीचं काढलं, वायफाय बसवलं 350 कोटीचं, आज ते वायफाय बंद आहे, जुन्याच चेस वरती नवा दबा तुम्ही चढवला आणि त्याच्यामधून तुम्ही 1,000 कोटी रुपये काढलं, अरे एवढा मोठा तुम्ही जर भ्रष्टाचार करणार असाल तर ही एसटी फायद्यात येईल कशी? एसटीला आज मोठ्या प्रमाणात टोल द्यावा लागतो, हा टोल जर बंद झाला, सरकारनं तो टोल बंद केला तर सुद्धा एसटीला फायदा होऊ शकेल. टोल बंद करा, प्रवासी कर तुम्ही घेताया तो बंद करा 17.5%, दुसऱ्या बाजूला डिझेलवरचा कर तुम्ही कमी करा, तिसऱ्या बाजूला पर तिकीट माग पर माणशी 1 रुपया तुम्ही विमा घेताय, 65 लाख प्रवासी प्रवास करतात रोज, 65 लाख विमा घेताय. आज मी इथं आलोय, तुमच्यावर आरोप होतोय, मला तो प्रश्न विचारणं भाग आहे, या एसटी कर्मचाऱ्यांना राज्यातल्या तुम्ही चिथावणी देताय का आंदोलनाची? तुमच्यावर आरोप होतोय, तुम्ही या आंदोलनाच्या धगीवरती तुमच्या राजकीय पोळ्या भाजण्याचं काम करताय, हा थेट आरोप आहे तुमचा. बडे साहेबजी मी नम्रपणाने सांगेन की मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, गेली 35 वर्ष मी चळवळीमध्ये काम केलं, कधी गद्दारी नाही केली समाजाच्या प्रश्नावरती, मी नंतर राजकारणामध्ये आलो. मी परब साहेबांना चॅलेंज देतो, या कामगारांना तुम्ही
एसटी मध्ये सामावून घ्या, हा शासनामध्ये सामावून घ्या। हा सदाभाऊ आमदारकीचा राजीनामा देऊन घरला जायला तयार आहे। आम्ही राजकारणासाठी आलो नाही। परब साहेब तुम्ही हुजरीगिरी करून दरबारात पद मिळवली, पण आम्ही लढून लाट्या काट्या खाऊन तुरुंगात जाऊन येतपर्यंत आलेलो आहे। आम्हाला यांच्यावर पोळी भाजायची नाही। मेलेल्या मड्याच्या टाळूवरचं लोणी परब साहेब तुम्ही खात बसलाय, तुम्ही खात बसलाय, हे आमची अवलाद नाही। मला विचारायचं आहे, आज राज्यातलं हे जे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आहे, हे आंदोलन हे एसटी कर्मचाऱ्यांचं उत्स्फूर्त आंदोलन आहे असं सांगितलं जात आहे। हे एसटी कर्मचारी तुम्हाला भाजपच्या नेत्यांनी फूस लावून इथं आणलं का? आम्हाला कोणीच फूस लावून आणलेलं नाही। आम्ही गेले 11 दिवसापासून इथं बसलेलो आहे आणि शिवसेना जी मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी निर्माण केली तेव्हा बाळासाहेबांनी, शिवसेना ज्या मराठी माणसाचं नाव घेऊन निवडून येते, इथं तुम्ही बघशाल आम्ही 10 दिवसापासून बसलेलो आहे। पाणी लाइट अक्षरशः आमच्या महिला भगिनींना पाण्याची सोय नाही, बाथरूमची सोय नाही। अहो आंदोलकाच्या ठिकाणी व्यवस्था सोडून द्या, पण ज्यावेळी 10 तारखेला आम्ही इथं आंदोलनासाठी येत होतो त्यावेळी एक जणू काय अतिरेकी मुंबईत घुसतायत काय अशी आम्हाला वागणूक दिली। प्रत्येक वाशी नका जकात नका जिथं तिथं त्यांना अडवलं गेलं। प्रत्येक कर्मचारी हा पोटीने सिटी बसने टॅक्सीने जसं मिळावं तसं ते इथं पोहोचले। आल्यापासून लहान लहान लेकर आहेत, त्यांना दूध पाणी चहा वगैरे काही नाहीये, कुठलीही सोय नाहीये। आणि मायबाप सरकारांना एवढीच विनंती करतो की सर इतकं तुम्ही म्हणजे आमचा तुमच्यावर विश्वास आहे, आम्ही तुम्हाला न्यायासाठी निवडून दिलेले आणि आम्हाला आमचा हक्क हवाय। इतर राज्याचं बेसिक बघा, इतर राज्याचे बेसिक आणि महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्याचं बेसिक। महाराष्ट्राच्यामध्ये सुरुवातीला जर कामगार लागला, चालक असो वाहक असो, त्याला सुरुवातीला 12,000 रुपये बेसिक दिलं जातं। आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा कसा निघाला? तोडगा निघू शकत नाही। यांनी काय केलंय, खासगीकरणाचा डाव पुढे सोडायचं काम, याच्याशिवाय यांनी काय केलेलं नाही। इथं जो लोक आले आता आज जे कर्मचारी यायला लागलेत महाराष्ट्रातून, ते बऱ्याच ठिकाणी यायला लागलेत। खालापूर टोल नाका असेल, पनवेल टोल नाका असेल, तुमचा खारघर टोल नाका असेल, बऱ्याच ठिकाणी कर्मचारी अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि तो अडवण्याचा प्रयत्न त्यांचा असफल झालाय। वेगवेगळ्या मार्गाने आमची लोक यायला लागलेत आणि ते लोक इथं पोहोचणार आहेत। आणि आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत एक जाहीर सभा होणार आहे आणि त्यामध्ये पडेकर साहेब आणि खोत साहेब ते काही निर्णय देतील, ते सगळ्या लोकांना मान्य असेल। त्यावरती इथून विलीनीकरण झाल्याशिवाय इथला कर्मचारी हलणार नाहीये। पण सरकार म्हणतं विलीनीकरण हे शक्य नाहीये, मधला मार्ग काही असू शकत नाही का? 7वा वेतन आयोग जर इतर महामंडळातल्या लोकांना आहे, तो एसटी कर्मचाऱ्यांना जर 7वा वेतन आयोग दिला गेला तर तुम्ही माघार घेऊ शकता का? तडजोड होऊ शकते का? सर त्याचा काय विषय, कायदे मंडळ हे लोकांच्या हितासाठी बनवलेलं असतं। कायदे मंडळ हे लोकांच्या हिताचे कायद्याच्या हितासाठी आहे, तेच बनवले जातात। कायदे मंडळ कशासाठी बनवले? कायदेमंडळ यासाठी बनवले की लोकांच्या हिताचे कायदे बनवण्यासाठी कायदे मंडळ बनवले। आणि त्यामध्ये आमदार खासदारांचे जर वेतन जर 5 मिनिटात होत असेल, त्यांचे मंजूर होत असेल, तर एसटी कामगारांचे का नाही होऊ शकत? एसटी कोणासाठी काम करते? सेवा योजनामध्ये काम करते, व्हायलाच पाहिजे ना। ठीक आहे, येतो मी तुमच्याकडे। राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पगारासाठी भांडावं लागतं, आंदोलन करावं लागतं, संपाची हाक द्यावी लागते, मग राज्यातल्या लोकप्रतिनिधींचे पगार एका रात्रीत कसे काय मंजूर होतात, त्यांच्यासाठी कुठं त्यांनी आंदोलन केलं होतं, हा सवाल आज या एसटी कर्मचाऱ्यांकडून विचारला जातोय। येत होत आहे तुमच्याकडे। मी माजी सैनिक हेड मेकॅनिक म्हणून अंबाजोगाई आगारात कार्यरत आहे। तिथून 20 लिटर डिझेल विना परवानगी अनाधिकृत ठिकाणी डेपो मॅनेजर जफर कुरेशी यांनी पाठवले होते, त्याची तक्रार मी महाव्यवस्थापक साहेब यांना केलेली आहे 2017 ला। आतापर्यंत त्यांच्यावर कसलीही कारवाई झालेली नाही। 2 वेळेस एसीबी ने त्यांना कारवाई केलेली आहे, 2 वर्ष निलंबित होते, तरी पण ते आज लातूर आगारात काम करत आहेत। अधिकाऱ्यावर का कारवाई होत नाही आणि कर्मचाऱ्यांना का निलंबित केलं जातं ह्याचा सरकारनं जवाब द्यावा आणि आम्ही उपोषणाला मरेपर्यंत इथं बसणार आहोत। आम्ही गेली 12 ते 13 दिवस राज्यात म्हणणं होती लहान लेकरासह इथं आहोत, तरी या शासनानं आमची कुठली दखल घेतली नाही। त्या लेकराची तरी त्यांनी थोडीशी त्यांना क्यू यायला पाहिजे,
त्यांनी काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. हा केविलवाणा शासनात विलीनीकरण करण्याचा हा केविलवाणा आमच्या कर्मचाऱ्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे, त्याला दाद मिळावी. आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार बंधूंना सुद्धा माझं कोटी कोटी प्रणाम की त्यांनी आमची दखल घेतली ती युनिट ग्राउंड मध्ये, त्यांना परत एकदा धन्यवाद देतो. तुमचा सरकारवर आता विश्वास वाटतोय, कारण दिल्लीमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांना राज्य देशातल्या न्याय मिळाला, त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं. तुम्हाला वाटतं राज्यातलं सरकार सुद्धा संवेदनशीलपणे तुमच्या मागणीचा विचार करून एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा न्याय दे. आदरणीय